स्वर्गीय आमदार आणि आमच्या सर्वांचे भाऊ बहु। लक्ष्मण भाऊंची आठवण आली असं कुठलंही आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची धुसपूस नव्हती ही फक्त मीडियावर धुसपूस होती आमचे महायुतीतील ते घटक आहेत तर निश्चितच मी प्रत्येकाशी गाठी बिठी घेणार होतो का त्यांची हो होतो हो नियमित होत असतो भारतीय जनता पक्षाच्या नव्याण्णव उमेदवारांची अधिकृत घोषणा काल झालेली आहे यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी आणि चिंचवड या मतदारसंघातील उमेदवार देखील डिक्लेअर झालेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की चिंचवडचे उमेदवार कोण असतील मात्र अखेर अश्विनीताई जगताप यांचे दीर शंकर जगताप यांना ही उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्याशीच मी बोलणार आहे पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली आठवण कोणाची आली निश्चितच स्वर्गीय आमदार आणि आमच्या सर्वांचे भाऊ लक्ष्मण भाऊंची आठवण आली त्यांची आठवण आली आणि ज्या पद्धतीने पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठीमधील आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यानंतर बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा असतील मुरली अण्णा मोहोळा असतील या सर्वांची आठवण आली निश्चितच त्या ज्या पद्धतीने मी मागील दहा वर्ष पक्षामध्ये काम करत होतो सगळी संघटना काम करत होती संघटना उभं करायचं काम केलं आणि ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेसाठी काम केलं आणि पोटनिवडणूक असेल किंवा लोकसभा असेल ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही हा काही विजय आणला किंवा यश संपादन केलं या सगळ्या कार्यकर्त्यांची आठवण आली आणि या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं चीज झालं या आधी अश्विनीताई जगताप असतील तुम्ही असतील घरामध्ये काही अल्बिल नाही असं अनेक बातम्या प्रसारित होत होत्या मात्र अखेर अश्विनताईने सांगितलं की माझे धीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर मी प्रचार करेल असं झालं मात्र हे सगळं काय घडत होतं खरंच वाद होते का काय नेमकं चुकीच्या बातम्या बाहेर आल्या आणि काय सत्य होतं निश्चितच असं कुठलंही आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची धुसफूस नव्हती ही फक्त मीडियावर धुसफूस होती त्याच्यामुळे काल तुमच्या सर म्हणजे जनतेच्याही लक्षात आलं असेल की जे ज्यांनी कुणी ह्या चुकीच्या बातम्या के केल्या किंवा जगताप कुटुंबियाबद्दल नॅरेटिव्ह चुकीचं फेक नॅरेटिव्ह की कुटुंबामध्ये कलह आहे हे विरोधकांचं काम होतं पण ते निश्चितच सक्सेस झालेलं नाही आहे काल आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीनं वरिष्ठ नेत्यांनी जो काही पिंपरी चिंचवड फक्त हा जगताप कुटुंबावर विश्वास ठेवलेला नाही आहे तर हा पिंपरी चिंचवडकरांवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवलेला आहे आणि या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर कारण सर्व कार्यकर्त्यांचा से घेतल्यानंतर सगळ्या नगरसेवकांचा से घेतल्यानंतर ही उमेदवारी फायनल झालेली आहे अश्विनीताई तुमच्या प्रचारामध्ये दिसतील का आणि त्यांच्याकडे काय रोल असणार या निवडणुकीची जबाबदारी कारण पोटनिवडणुकीमध्ये पूर्ण जबाबदारी तुमच्यावर होती यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी काय निश्चितच ते पूर्ण वेळ ह्या जबाबदारी पार पाडतील मागील अनेक वर्ष ज्या पद्धतीने भाऊंच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभ्या होत्या त्याच पद्धतीने त्या या पुढील काळामध्ये माझ्या पाठीमागे खंबीर उभ्या राहणेल लक्ष्मण भाऊंची कुठली म्हणजे ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये तुम्ही एक पडद्यामागून मोठं काम करत होते त्यावेळेस लक्ष्मण भाऊ तुमच्या सोबत असायचे तुम्ही किती मिस करताय तुमच्या भावाला या इच्छा दिवंगत जे आमदार होते त्या लक्ष्मण जगतापांना पावलं पावली आम्ही सर्व मी एकटाच नाही तर आमच्या हजारो कार्यकर्ते हे प्रत्येक पावलोपावली पावली भाऊंना मिस करतात कारण प्रत्येक ठिकाणी एक आम्हाला सावरून घेणारं एक अदृश्य व्यक्ती किंवा हात होता तो अजूनही आहे असं आम्हाला जाणवतं आहे आणि प्रत्येक वेळेस मग आम्हाला वाटतं की नाही आता हे सगळं झालं आहे भाऊंना आहे आपण एकदा आपण दाखवू आणि करूया आणि तेच म मा आमच्या मनात येतं आणि पुढे चालू होतं आज भाऊ तुमच्यासोबत नाही आहेत मात्र विरोधकांचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा उमेदवार अजून ठरला नाही आहे मात्र जे तुमच्या महायुतीतील घटक पक्ष आहेत अजितदादांची राष्ट्रवादी याच्यातील जे नेते आहेत काटे जे पोटनिवडणूक लढले होते ते सुद्धा बंडाच्या तयारीत दिसत आहेत ते सुद्धा म्हणतात की काही झालं तरी निवडणूक लढवणार आहे तुमचा समन्वय त्यांच्याशी नाही का त्यांच्याशी चर्चा होत नाही का तुमची मी पक्षाशी कालच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष मान्य योगेशभाई भल हे ह्यांची आमची समन्वयाची बैठक झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येकाला एक इच्छा असती की आपण निवडणूक लढावी आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता हा प्रयत्न करत असतो आणि निश्चितच सर्व वरिष्ठ नेते जे महायुतीतील वरिष्ठ नेते आहेत मान्य आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील बा बावनकुळे साहेब असतील किंवा एकनाथबाई शिंदे आणि अजितदादा पवार हे सगळे एकत्रित बसून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर नि निश्चित तोडगा काढतील तुमच्या पक्षातील काही नगरसेवक हे प्रचाराला लागले त्यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का हो झालेलं आहे बोलणं झालेलं आहे हो लक्ष्मण भाऊणे हा मतदारसंघ ज्या प्रकारे विणला होता जी एक सामाजिक विण आणि जे राजकारण करत असताना या मतदारसंघामध्ये एक वेगळं व्हिजन पाहिलं होतं या मतदारसंघातील मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत लक्ष्मण जगताप या नावाकडून जगताप कुटुंबियांकडून हे मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे कुठलं व्हिजन तुमचं या निवडणुकीमध्ये असणार आहे मतदारांच्या पदरी काय पडणार आहे निश्चितच आज जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडचा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे आणि ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड म्हणजे कुठल्याही भागाचं किंवा टाऊनचं परिवर्तन कसं होत असतं की टाऊन टाऊनमधनं सिटी आणि सिटीमधनं मेट्रो जसं पुण्याचं झालं तर पिंपरींचोडचं पाहिलं तर ता टाऊनमधनं सिटी आणि सिटी फार काळ न राहता ते मेट्रोमध्ये परिवर्तन झाले वाढलेली लोकसंख्या वाढलेल्या समस्या त्याच्यामध्ये मग पाण्याची समस्या असेल वाहतुकीची समस्या असेल आरोग्याची असेल आणि विशेष करून इथल्या मुलांना इथल्या नागरिकांना शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर खूप मोठं काम करायचं इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण पाहिलं की रस्ते उद्यानं रिझर्वेशन्स हे हा निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे आज एक झालं की दुसरी चालूच राहणार आहे पण शाश्वत जो विकास म्हणतो की सामान्य घटकापर्यंत पोचणं तो घट तो विकास आम्हाला करायचा आहे जो भाऊंनी स्वप्न पाहिलेलं होतं आणि भाऊंनी जो चालू केलेला विकास जो काही अर्धवट राहिलाय तो अर्धवट पूर्ण करण्याचं काम हे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही करणार आहोत महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे कसं पाहतात महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे खरं तर आव्हान वाटतच नाहीये नानाकाटे त्यांच्याशी तुम्ही आता फोन करून बोलणार का त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार का। आमचे महायुतीतील ते घटक आहेत तर ता निश्चितच मी प्रत्येकाशी गाठी बिठी घेणार होतो का त्यांची हो होतो नियमित होत असतो आम्ही आम्ही बरोबर दोन हजार सात ते बारा नगरसेवक बरोबर होतो आणि आम्ही सगळेजण पूर्वी एकाच पक्षात होतो त्यामुळे असं वेगळं पण काहीच नाही शुभेच्छा दिल्या का उमेदवारी भेटल नाही त्यांचा फोन नाही आला शुभेच्छा निश्चित तर हे होते शंकर <coughs> सेठ जगताप ज्यांना भारतीय जनता पक्षाकडून चिंचवडमधून उमेदवारी मिळालेली आहे त्यांना विश्वास आहे की मित्रपक्षातील आमचे सगळे वाद वरिष्ठ पातळीवर सगळे मिटले जातील नानाकाटे असोत किंवा इतर जे सहकारी ते आम्ही सोबतच आहेत आमच्यामध्ये कुठलंही असा वाद नाही आम्ही एक मताने लढणार आहोत आणि महाविकास आघाडीचं सा आव्हान तर मला वाटतच नाही माझ्या वहिणी असतील माझ्या भावांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि या सगळ्यांच्या जीवावर मी निवडणूक जिंकील असा विश्वास देखील ते आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे विष्णूसाना प्लेट्सअप मराठी पिंपरी चिंचवड